लाखों रुपये खर्च करणारे आणि थाटामाटात विवाह सोहळे पार पडणारे अनेक जण तुम्ही ऐकले असतील, मात्र नाशिक मधल्या या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतायत म्हणून या नववधूंनी या ठिकाणी जे वर आणि वधू आहेत त्या दोघांनीही बैलगाडीमधून आपली वरात काढली आहे। नाशिक जिल्ह्यातील देवगाव येथील विवाहाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे चक्क वर वधूची बैलगाडीतून वरात काढण्यात आली आहे। सचिन निकम देवगाव तालुका निफाड आणि कोमल राजेंद्र शिंगवे नांदुरी नाशिक यांचा विवाह अनोख्या पद्धतीने पार पडला। या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील देवगाव येथे अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला। या विवाहाची सध्या संपूर्ण चर्चा सुरू आहे। वरवधूची प्रतिक्रिया जाणून घेतली असता पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे बैलगाडीतून वरवधू घरी रवाना झाले। वाढते दर शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना परवडणारे नाहीयेत असा संदेश विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वरवधूंकडून देण्यात आला आहे। प्रतिनिधी तुषार झेंडफळे, न्यूज टुडे 24, नाशिक। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।